पहिले वर्ष मी शिवसेना पक्षामध्ये 22 ते 23 वर्षापासून काम करत होतो आणि चौगुले साहेबाचं कट्टर समर्थक म्हणून पण मला नाव ओळखलं जायचं नवी मुंबईमध्ये. पण नाराज व्हायचं कारण एवढंच आहे की मी नवीन गवते हा शिवसेनेच्या विरोधात वारंवार काम करत होता. पूर्वी राष्ट्रवादीमध्ये काम करत होता, राष्ट्रवादीचे नगरसेवक असताना, त्यावेळेला राष्ट्रवादीची सत्ता असताना माझ्यावरती खोट्या नाट्या केसेस करून, माझ्या बरोबर ते राहणाऱ्या लोकांवरती खोट्या केसेस करून, जे आमच्यावरती खोट्या नाट्या गुन्हे दाखल करून मला 4-5 वेळेला जेलला पाठवलं. आणि शिवसेना पक्ष हा गुंडा बोलणारा त्या माणसाला आज प्रवेश दिला. माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचे कट्टर समर्थक असणारे शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक 3 चे विभाग प्रमुख सुभाष काळे यांनी आपला राजीनामा नवी मुंबई जिल्हा प्रमुख दोरकनाथ भुईर व उपजिल्हा प्रमुख मनोज हदमकर यांच्याकडे सोपवला असून शिवसेना पक्षात निष्ठावंतांना स्थान नाही तर आहाराम आणि गयारामांना मानाचे स्थान मिळत असल्याचा आरोप सुभाष काळे यांनी केलाय. माजी नगरसेवक नवीन गवते आणि कुटुंबाने भाजपाला सोड चिठ्ठी देत शिवबंधन बांधले आहे. तसेच नवीन गवते यांनी खोट्या केसेस मध्ये शिवसेना कार्यकर्त्यांना अडकवलेले असताना मग वरिष्ठांनी खालच्या कार्यकर्त्यांना का विचारत घेतले नाही? ऐन निवडणुकीच्या तोंडावर आयराम गयारामांना पक्षाकडून उमेदवारी दिली जात आहे, मग आमच्या सारख्या कडवट शिवसैनिकांचे काय? असा सवाल सुभाष काळे यांनी केलाय. पहिले वर्ष मी शिवसेना पक्षामध्ये 22 ते 23 वर्षापासून काम करत होतो आणि चौगुले साहेबाचं कट्टर समर्थक म्हणून पण मला नाव ओळखलं जायचं नवी मुंबईमध्ये. पण नाराज व्हायचं कारण एवढंच आहे की मी नवीन गवते हा शिवसेनेच्या विरोधात वारंवार काम करत होता. पूर्वी राष्ट्रवादीमध्ये काम करत होता, राष्ट्रवादीचे नगरसेवक असताना, त्यावेळेला राष्ट्रवादीची सत्ता असताना माझ्यावरती खोट्या नाट्या केसेस करून, माझ्या बरोबरती राहणाऱ्या लोकांवरती खोट्या केसेस करून, जे आमच्यावरती खोट्या नाट्या गुन्हे दाखल करून मला 4-5 वेळेला जेलला पाठवलं. आणि शिवसेना पक्ष हा गुंडा बोलणारा त्या माणसाला आज प्रवेश दिला. चला त्याला पक्षाने प्रवेश दिला, पक्ष वाढवण्यासाठी दिला, आम्हाला त्याला काही विरोध नाही. पण ज्या टायमालापासून नवीन गवते हा शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यापासून मी वारंवार जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख जगदीश गवते यांना सगळ्याला बोलत होतो की बाबा एकदा तरी मला पालकमंत्री मोदीवाकडे घेऊन चला, खासदाराकडे घेऊन चला, आमचे मनात जे काही गोष्टी आहेत त्या आम्हाला त्याला सांगू द्या. की कारण की आम्हाला वारंवार यांनी त्रास दिलेला आहे, त्या त्रासाचं काय? उद्या आम्हाला जर उद्या परत त्यांनी शिवसेना देऊन आमच्यावरती त्रास द्यायला चालू केला, कारण त्याला सवय खोट्या नाट्या केसेस करायच्या, हे करायच्या, ते करायच्या, आणि त्या केसेस करून जर आम्हाला नेहमी नेहमी वारंवार जर टाकत असेल आणि केसेस केल्यानंतर काय माहिती, नवीन गवत्यावर पण 4 वेळा केसेस झालेल्या आहेत. पण ज्या ज्या वेळेला केस झालेल्या आहेत त्या वेळेला शिवसेना पक्षाने त्याला नवीन गवत्याला सोडवलेला आहे. पण आमच्यावरती जेवढ्या वेळेला केसेस झालेल्या आहेत तर शिवसेना पक्ष कधीही आम्हाला सोडवलं नाही. कारण का आम्हाला ज्या वेळेला आम्हाला काय करायला, आमची घरं विकायला लागले, आम्हाला बायकोचे मंगळसूत्र ठेवायला लागले आणि ही सगळं ठेवून आम्ही स्वतः सुटून आलो. पण त्यावेळेला शिवसेना पक्ष म्हणून कधी आमच्या पाठीशी उभा राहिला नाही पक्ष. पण आम्हाला ह्याच गोष्टीचं दुःख वाटतं की त्याला वेगळा नाही ना आम्हाला वेगळा नाही. कारण आम्ही कट्टर शिवसैनिक आहेत, कट्टर बाळासाहेबाची शिवसैनिक आहेत म्हणून आम्हाला नाही काय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तिथं आम्ही वारंवार विचारतो की आम्हाला गेल्या वर्षी सांगितलं गेलं की तिकीट तुला देतो. आणि तिकीट देतो बोलल्यानंतर कोरोना काळामध्ये माझ्या घरात 80 वर्षाची आई असताना पण मला कोरोना होऊन माझ्या आईला काहीतरी होऊन मरेल जगेल हे आम्ही ना विचार करता कोरोनाच्यामध्ये लोकांपर्यंत आम्ही एक दिवस घरात ना बसतामध्ये जी कामं केली आम्ही, नशीब आमचं चला परमेश्वराची कृपा आमच्यावर, आमच्या आईच्या आशीर्वाद आहेत म्हणून आमच्यावर कुठलाही प्रकार आमच्यावर घडला नाही. कोरोना असा आहे की आजार पण आमच्यापर्यंत पोहोचला नाही. आम्ही काम करत असताना बाबा कशासाठी काम केलं, शिवसेना पक्ष वाढायला पाहिजे, आपल्याला तिकीट देतं तर त्या भावनेतून आम्हाला ती इलेक्शनची लढाई लढता येईल म्हणून आम्ही एक वर्ष कंटिन्यू काम करत आलो. आणि काम करत असताना तर फंड शेवटी लागतोच खर्च करायला. आता सगळं काय शिवसेनेला फंड खर्च करत असताना आम्ही काय, आम्हाला कुठले साईट नाहीत का, आम्हाला कुठलं नगरसेवक आम्ही 5 वर्षे काढले म्हणून आम्ही कमवलेले पैसे नव्हते. आम्ही पैसे कमवले होते, मेहनतीचे पैसे कमवले होते आणि ते पैसे खर्च केल्यानंतर आम्हाला डायरेक्ट कुठं बोलणार की बाबा तुम्हाला तिकीट नाही, तुम्हाला काम करायला लागेल. आणि आम्ही काम करू ना, तुम्ही द्या जुन्या शिवसेनेकडे कोणाला तर तिकीट, आम्ही त्याचं काम करू. आजचा 10-12 दिवस पहिला जो आलेला नवीन गवतेचा कोण चंद्रन सोनकाळे त्याला तुम्ही तिकीट देऊ करता, म्हणजे तो 10 दिवसाचा शिवसेनेक 22-23 वर्षे काढलेलं तर शिवसेनेला तिकीट देणार? मी बोलतो मला पण नका देऊ, पण दुसऱ्याला द्या. शिवसेनेक जो कडवळ शिवसेनेक तुम्ही कोणालाही द्या त्याला करतो, कारण तो पण बाहेरच आहे. आणि चंद्रन सोनकाळे हा भाडुत्री आहे, सुभाष काळे हा स्थानिक वार्ड क्रमांक 3 चा रहिवाशी आहे आणि मला अधिकार आहे. मी कधी याच्या पहिले तिकीट मागितलं नाही, मी एवढ्या वर्ष काम करतो पण मी
की बाबा मला तुम्ही पक्षाने सांगितलं ना तुम्हाला तिकीट देतो म्हणून काम करा, म्हणून आम्ही काम करत होतो, काम केलं पण कोरोनाच्या काळामध्ये एवढं आम्ही जीवाचं रान करून काम केलं नसतं तर तुम्ही आम्हाला डावलणार? आम्ही असं नाही बोललो की तुम्हाला आम्हाला विश्वास घेऊन त्याला प्रवेश द्या, त्याला दिलं चांगली गोष्ट आहे, पण त्याला त्याचे द्या ना त्याचे वाढ वाढ क्रमांक 3 त्याचा विषय काय येतो आहे, तो चंद्रम सोनकाळबे कोण आहे, तो इथला रहिवाशी नाही, वार्ड क्रमांक 4 तो तिकडं पहिला राहत होता, त्याच्या बिल्डिंगला शिफ्ट झाला, तो तिकडचा रहिवाशी आहे आणि आता सध्या तो भाडुत्री आहे, आणि मी वार्ड क्रमांक 3 रहिवाशी असताना मला तिकीट ना देता मला जर डावलं जात असेल मी त्याच्यासाठी त्यांच्यावरती नाराज होऊन मी माझा निर्णय पुढे घेईन, कुठल्या पक्षात जायचं काय करायचं, उद्या राष्ट्रवादीत जर महाविकास आघाडी तुटली तर तिकडं राष्ट्रवादीत जाईन किंवा बाकीचं नंतर कुठला तरी विचार केला जाईन, 4-8 दिवसात ते लवकरच मी निर्णय घेऊन मी माझा निर्णय लवकरात लवकर घेणार आहे.